त्याचबरोबर शेवटचा जो आहे फॉर्म नंबर 20 जो आहे, या फॉर्म नंबर 20 मध्ये जर आपण पाहिलं 190 तर तिथे शून्य असा आकडा दाखवण्यात येत आहे. याचा अर्थ असा आहे की ते 210 जे मतदान झालं होतं तुरखेडचं, ते या सगळ्या प्रक्रियेत मोजल्याच गेलं नाही आणि तरीसुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो निकाल जाहीर केला, त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया अवैध आहे असा आमचा आरोप. ती एकच आहे मुर्तिजापूरमध्ये एकच नाही, आता दुसरीकडे कुठे आढळलं नाही, कारण झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान याच्यामध्ये फक्त 210 मतांचाच फरक आहे आणि तो तुरखेड मतदान केंद्राचा आहे. Thank you.